टाकळी या गावामध्ये आहोत आणि या काही समस्या जाणून घेण्यासाठी आपण या गावामध्ये पोहोचलेलो आहोत. आपल्यासोबत आज सामाजिक कार्यकर्ते विजयराजजी शेगेकर आहेत, त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की त्यांनी सविस्तर या विषयावर मार्गदर्शन करावे. मी विजयराज शेगेकर. काल मी फेसबुकला एक पोस्ट बघितली होती टाकळी येथील गावाचा सामूहिक मतदानावर बहिष्कार. त्याच्यानंतर मी इथल्या काही लोकांशी संपर्क केला. संपर्क केल्यानंतर आज मी इथे आलो. मला इथे आल्यानंतर टाकळीतील बेघर ग्रामवासियांचा मतदानावर बहिष्कार ही बॅनर वाचल्यानंतर माझ्या डोक्यात एक नवे अनेक प्रश्न तयार झाले. भारताला स्वातंत्र्य म्हणून 72 वर्ष झाली आणि 72 वर्षात आजच्या घडीला आमच्या ज्या प्राथमिक सुविधा आहेत म्हणजे जागा मिळणे, लाईट मिळणे, संडास बांधून देणे, घरकुल मिळणे, दारिद्र्यरेषेचं कार्ड मिळणे, या गोष्टीसाठी ह्या देशातल्या लोकांना मतदानावर बहिष्कार टाकावा लागत असेल तर आमच्या बाकीच्या भौगोलिक समस्या लय वेगळे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, रोजगार ह्या आमच्या प्राथमिक गरजा आहेत. पण त्याच्याही प्राथमिक गरजाच्या आधी ही एक गरज आहे की ज्या गावात आम्ही राहतो त्या गावाला हगणदारी मुक्त पुरस्कार मिळाला. माझ्यासमोर ते बोर्ड लागलेला आहे आणि आमचा एक भाऊ इथं बोलत आहे मेश्राम की ह्या गावाला हगणदारी मुक्त पुरस्कार मिळाला पण सकाळी उठलं तर तुम्हाला सर्व संडास दिसतंय. म्हणजे नेमकं ह्याच्या मागचं मूळ कारण ह्या गावाला पुरस्कार देण्यामागं नेमकं काय आहे. व जसं सरपंच बाई आहे, ग्रामपंचायत सदस्य बाई आहेत आणि आमचे ते भाऊ पण आहेत, त्या लोकांनी सांगितलं की आम्ही ह्या जागेचा आढावा मिळण्यासाठी आम्ही अनेक प्रस्ताव ठेवले पण प्रस्ताव अजूनपर्यंत पासच झाले नाहीत. जर ह्या गावच्या ग्रामपंचायतच्या इतर लोकांना, इतर सदस्यांना, सरपंचांना जर वाटत असेल ह्या वस्तीला आढावा मिळावा, ह्या गावात राहणाऱ्या लोकांना घरकुल मिळावी आणि प्राथमिक सुविधाचा लाभ मिळावा तर ह्या गोष्टीची पहल ग्रामपंचायतनी त्यांच्या स्तरावर करायला पाहिजे होती पण ती करताना आजच्या घडीला दिसून येत नाही. दुसरा मुद्दा असा आहे की सर्वात महत्वाचा मुद्दा हा होता की ह्या गावात जे ही अतिक्रमण वस्ती आहे गेले 40 वर्षापासून त्या वस्तीमध्ये आठवण नसल्यामुळे समोरच्या कुठल्या यांच्या ज्या 8 मागण्या आहेत त्या 8 मागण्या पूर्णच होऊ शकत नाही. त्याची पहिली मागणी 8 अची आहे. जर 8 अ मिळाला तर त्या लोकांना घरकुलचा लाभ मिळणार, त्याच्यानंतर त्यांना शौचालयाचा लाभ मिळणार, शौचालयासाठी अनुदान मिळणार, घलकुरसाठी अनुदान मिळणार, त्याच्यानंतर 8 असल्यामुळं त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या सुविधाचा लाभ मिळणार, त्याच्यानंतर त्यांना राजीव गांधी घरकुल योजनेची लाभ मिळणार, अशा अनेक सुविधा त्यांना मिळणार. पण 8 अच नाही तर सुविधा मिळू शकणार नाही. आणि विशेष करून मला ही गोष्ट सांगावीशी वाटते, राळेगाव तालुक्यात आज 108 गावं आहे. 108 गावापैकी बोराटी, टाकळीचं बेघर आणि सावनेरचा पारदीबेडा ह्या 3 वस्त्या आजच्या घडीला अतिक्रमण मध्ये गेल्या 40-50 वर्षापासून आहे. त्या जागेचा 7-12 सरकारच्या नावावर आहे पण त्या जागेवर लोक राहत आहे. जर त्या जागेवर लोक राहत आहे तर सरकारच्या 7-12 सरकारी जागा ह्याच्या सोबतच वस्ती लिहायला पाहिजे. जर वस्ती त्या जागेवर लिहिण्यात आलं 7-12 तर सरकारला माहित होईल की इथे लोक राहतात. तर सरकार त्या वस्ती राहत असल्यामुळे त्या लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करेल. आमचे मित्र आहेत आमच्या सोबत, मिस्टर राहुल दुधे, ते प्रॉपर बोराटीचे आहेत. ते आज मी त्यांना आमच्या सोबत आणलं. त्याच्या गावाला गेल्या 40-50 वर्षापासून 8 मिळत नव्हता पण गावातल्या लोकांनी ग्रामपंचायतच्या हाताशी धरून तहसीलदार, कलेक्टर ह्या लोकांना अर्ज, विनंत्या, आंदोलनं करून गेल्या 3 वर्षापासून आंदोलन केल्यानंतर त्यांना तो ही सुविधा उपलब्ध मिळाली. पण ह्या गावातल्या लोकांना ज्याप्रमाणे बोराटीच्या लोकांनी 8 मिळवून घेतला त्याच पद्धतीनं ह्यांनी 8 मिळवून घेतला पाहिजे. त्या 8 मिळवण्यासाठी ह्या गावातल्या लोकांना, ज्या सोबत मी पूर्ण वेळ आंदोलनात असेल, त्यांनी आंदोलन करावं, उपोषण करावं, निवेदनं द्यावं, मोर्चे काढावे. एक सामाजिक कार्यकर्ता विजयराज शेगेकर त्यांच्या सोबत तन मन धनानं मी ह्या गोष्टीसाठी ह्या आंदोलनात असेल, एवढंच ह्या प्रसंगी मी सांगू इच्छितो. अशा महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी MN महाराष्ट्रच्या फेसबुक पेजला लाईक करा, तसेच MN महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्वरित त्याचं नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी बेल आयकन जरूर दाबा. धन्यवाद.